ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मंचर पुणे येथे एक अत्यंत भयानक लवचिहाच्या घडलेल्या प्रकरणासंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली, तसेच पोलीस अधिकाऱ्यांना योग्य तपास करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या। यावेळी सर्व सहकारी उपस्थित होते। यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजातील या मुलीस न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली। कालच माझ्या कानावरती एक घटना आली। मंचर येथील ही आमची भगिनी हिंदू धनगर समाजाची मुलगी जिला 4 वर्षापूर्वी एका मुस्लिम युवकानं फूस लावून पळवून नेलं होतं। तशा पद्धतीची तक्रार त्यांच्या वडिलांनी मंचर पोलीस स्टेशनला दिली होती। आई वडिलांना त्या मुलाच्या विषयी शंका होती, त्याचं नावही पोलिसांना सांगितलं होतं, परंतु पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला। वारंवार तिथं हेलपाटे घालून देखील त्यांना मुलीचा ठाव ठिकाणा लागला नाही। आई वडील, त्यांचे भाऊ, दोन बहिणी आणि वहिनी हे सगळे या मुलीच्या काळजीमध्ये होते। जेव्हा द केरळा स्टोरी पिक्चर आला आणि तो पिक्चर पाहिल्याच्या नंतर यांच्या मनामध्ये आपल्या मुलीचं बहिणीचं काहीतरी बरं वाईट झालं असेल अशी शंका उत्पन्न झाल्यानंतर काही समाजाच्या प्रमुख ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांच्या सोबत या कुटुंबियातल्या लोकांनी संपर्क साधला। त्यांनी या मुलीविषयी त्या मुलाविषयीची माहिती दिली आणि मुलांनी समाजातल्या सर्च केल्यानंतर 16 तारखेला या मुलीचा आणि मुलाचा ठाव ठिकाणा या कार्यकर्त्यांना मिळाला। तो मुलगा मंचरमध्ये सापडल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तर देत होता, मुलगी विक्रोळीला आहे, मुलगी बाहेर आहे, आणि मग परत थोड्या वेळानं त्यानं चावी काढून दिली। आणि जेव्हा हे मुलं गेली रेस्क्यू करायला तेव्हा त्याचा व्हिडिओ या मुलांच्याकडे आहे। बाहेरून लॉक आणि मुलगी आतमध्ये होती, त्यांचा कुटुंब आतमध्ये होतं। जेव्हा आई वडील भाऊ आणि सगळे कार्यकर्ते गेल्यानंतर बुरखा घातलेली मुलगी त्यांना तिथून मिळून आली। तिथून त्यांनी समजूत काढून घरी घेऊन आल्यानंतर पोलिसांच्या समोर हे सगळं प्रकरण दिलं। तिथल्या PI या सगळ्या गोष्टीची टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला। मग सगळे कार्यकर्त्यांनी हा विषय जरा लावून धरल्यानंतर त्याच्यावरती पूर्वीची जो FIR होती त्यामध्ये 376 कलम लावलं गेलं। परत नंतर 16 वर्षाची मुलगी असताना गेली होती, परत पोक्सोचं कलम वाढवण्यात आलं। गंभीर बाब ही आहे की या मुलीच्या अंगावरती सिगारेटचे चटके दिलेले आहेत। या मुलीला गैरव्यवसाय करण्यासाठी त्या मुलानं मुलाची आई, मुलाची मावशी, मुलाचे वडील आणि मुलाची बहीण यांनी गैरप्रकार करायला भाग पाडलेला आहे। रोज अनोळखी 2-3 पुरुष त्या घरी येत होते अशी सगळी परिस्थिती समोर आलेली आहे। या मुलीला गोळ्या दिल्या जात होत्या, त्या डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन पण सापडलेलं आहे। म्हणजे ह्या मुलीला आम्ही आता आई वडिलांना विचारलं, ही मुलगी अशी होती का, आता ती बोलायला सुद्धा मुलगी तयार नाही। पुरुष समोर आला तर तिची मानसिकता इतकी खराब होते, ती आता 10-12 दिवस घरी आली आहे तरी त्यांच्या वडिलांच्या सोबत ती बोललेली नाही, भावाच्या सोबत बोललेली नाही, ती पलीकडं बसलेल्या त्यांच्या वहिनी आहेत तर वहिनीसोबतच ती मुलगी बोलते। अशी गंभीर बाब सगळी समोर आलेली आहे। तर मी आता तिथल्या DYSP भेटलो, तिथल्या PI भेटलो, या जिल्ह्यात हे प्रकरण घडतंय। जो माजी गृहमंत्र्याचा तालुका आहे त्यांचा तो मतदारसंघ आहे। लव जिहादच्या बाबतीमध्ये जेव्हा विषय समोर आले तेव्हा पवारांची पोरगी म्हणते की लव जिहाद हा विषय मला माहीत नाही, लव जिहादची व्याख्या काय ही मला माहीत नाही। मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की तुम्ही या मुलीला येऊन भेटा, त्यांच्याशी चर्चा करा। 4 वर्षापासून या मुलीवरती किती चुकीच्या पद्धतीनं अन्याय झाले, कशा पद्धतीनं अत्याचार झाला, धर्मांतरण करण्यासाठी कशा पद्धतीनं दबाव दिला गेला, बुरखा घालण्यासाठी काय काय तिला सहन करावं लागलं, तिला जबरदस्तीनं बीप कसं चारण्यात आलं, हे सगळे प्रकार आपल्या समोर आलेले आहेत। आणि म्हणून पोलिसांच्याकडं
ज्या काही त्रुटी आहेत तपासातल्या त्याच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली। ज्या डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिलेल्या आहेत, झोपेच्या गोळ्या दिलेल्या आहेत, त्यांचाही त्यामध्ये तपास झाला पाहिजे। चुकीच्या पद्धतीनं गैरवर्तन करायला भाग पाडलं आणि ते करवून घेतलं म्हणून त्या मुलाचे सगळे नातेवाईक त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि या प्रकरणामध्ये कोण रॅकेट आहे, जिथं इंदर लग्न केलं बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन, तिथं काही बोगस कागदपत्र तयार केलेले आहेत, बोगस जातीचे दाखले काढलेले आहेत, हे सगळे मुलांनी तिथं पोलीस स्टेशनला दिलेले आहेत। याच्यापेक्षा गंभीर बाब जेव्हा हा मुलांनी त्याचा मोबाईल घेतला, त्या मोबाईलमध्ये अनेक हिंदू मुलींचे फोटो आहेत, अनेक व्हॉट्सअपवरती चॅटिंग आहे, अनेक व्हिडिओ त्यामध्ये आहेत। तर त्याच्या बाबतीमध्ये मी पी आय ना डिवाईसवरून तुम्ही तपास का अजून केला नाही? तर ह्या सगळ्या गंभीर गोष्टी आहेत। महाराष्ट्रातील सगळ्या मुलींना माझी हात जोडून विनंती आहे किंवा पालकांना माझी विनंती आहे की आपण आता या सगळ्या गोष्टीमध्ये गंभीरतेने घेतलं पाहिजे। हिचा प्रकार काय झाला, तर त्या मुलाची बहीण या मुलीची क्लासमेट होती, त्या मुलीनं त्या मुलाची ओळख करून दिली आणि हे सगळं करण्यास भाग पाडलं। म्हणजे आपल्या मुली शाळेत कुठं जाते, तिचे मैत्रिणी कोण आहेत, ते जेवतात खातात कुठं, कुणाशी त्यांचं बोलणं चालू आहे, तर हे सगळं लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे। आज ही खेळणारी बागडणारी मुलगी 4 वर्षापूर्वी आई वडिलांच्या पासून गेल्यानंतर आज ती मुलगी ज्या परिस्थितीमध्ये तिची अवस्था आहे, मानसिक तिचं संतुलन बिघडलेलं आहे, पूर्ण मानसिक खच्चीकरण झालेलं आहे, ही मुलगी आज बोलायला सुद्धा तयार नाही। म्हणून पोलिसांच्याकडे माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की या मुलीवरती चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करून घ्यावेत। तिची मानसिक परिस्थिती ठीक झाल्यानंतर तिचा व्यवस्थितपणे जबाब घ्यावा। आता काही प्रमाणात त्याला गरजेचं होतं तेवढा जबाब पोलिसांनी घेतलेला आहे, पण राहिलेला जबाब घेऊन एक व्यवस्थितपणे या सगळ्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन त्यांच्यावरती योग्य कारवाई करावी अशी आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदय यांच्याही कानावरती आम्ही हे सगळं प्रकरण डिटेलमध्ये घालतोय। साधा विषय आहे आणि त्यामुळं जी काही योग्य कारवाई आहे ते या कुटुंबावरती झाली पाहिजे। आता या सगळ्या घटनेसंदर्भात मी काही बोलणार आहे का मीडियाशी? तिला विचारा, ती घरातच बोलत नाही। मी आता एक तासभर तिथं थांबलो होतो, तिचे नातेवाईक आहेत, त्याच्याशी त्यांच्या नातेवाईक काही बोलणार बोला बोला। हा घरचे काय 4 वर्षापूर्वी त्यांनी आवाज येणार नाही, आवाज येणार नाही। बहीण 4 वर्षापूर्वी जावेद शेख या मुस्लिम व्यक्तीने तिला फुस लावून 10वीचा शेवटचा पेपर होता त्या दिवशी पळून नेलं। त्यानंतर आम्ही मंचर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली, तर त्यांना असं आम्ही बोललो की जावेद शेख या मुलाबरोबर ती पळून गेलेली आहे, तर ते बोलले की आम्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करतो। त्यानंतर तक्रार दाखल केल्यानंतर 1-2 दिवस तपास चालू केला पाहुण्यांकडे वगैरे इकडे तिकडे, पण ती काय कुठे सापडून आलेली नाही। त्याच्यानंतर मंचर पोलीस स्टेशनचा तपास हा एकदम दिला पडला आणि आमचे तिचे वडील आहे आणि मी स्वतः डेली जायचं, संध्याकाळी म्हणा, दुपारी म्हणा, सकाळी म्हणा, मंचर पोलिसांकडे नेहमी जायचं की तपास कुठपर्यंत आला आहे। तर आम्हाला फक्त म्हणायचे की आमचा तपास चालू आहे, याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणती माहिती दिलेली नाही। ना त्यांच्या घरच्यांना फोन करून बोलवलं का तुमचा मुलगा कुठे आहे, तुमचाही मुलगा बेपत्ता झालाय, तर मग तुम्ही तक्रार का नाही दिली, असंही पोलिसांनी त्यांना विचारलेलं नाही आहे। त्याच्यानंतर जो कोरोनाचा काळ आला, कोरोना काळामध्ये पूर्णपणे तपास त्यांचा भिल्ला पडला आणि जेव्हा जेव्हा मेडिकल वगैरे झालेलं आहे, सायकॅट्रिकची टेस्ट ससून हॉस्पिटलला झालेली आहे, पुन्हा सोमवारी बोलवलेलं आहे त्यांना। ज्यावेळेस तुम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं नाही त्यावेळेस आपण एक स्टेप बाय स्टेप जात असतो ना, की पोलीस स्टेशन जर आपल्याला तिथून मदत मिळत नसेल तर आपण DYSP-कडे जातो, SP-कडे जातो आणि शेवटचा पर्याय गृहमंत्र्यांकडे जातो। त्या पद्धतीनं तुम्ही केलात का? आत्ता जसं तुम्ही तुमच्या समाजातल्या जे काही नेते मंडळी आहेत त्यांना भेटला, त्यावेळेस तुम्ही त्यांना भेटला होतात का? ऍक्च्युली मॅडम कसं आहे, 3 महिन्याचा काळ उलटल्यानंतर मी स्वतः आणि तिचे वडील एक अर्ज केला, लेखी अर्ज केला, माननीय DYSP साहेबांना भेटलो, त्यांनी याबाबत आम्हाला सांगितलं का आम्ही तपास तात्काळ चालू करू। तपास चालू केला,
त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर अजून एक जोडपं गेलं होतं तर ते त्यांना सापडलं, पण त्याच्यानंतर पुन्हा तपास दिला पडला आणि आम्ही त्यांना म्हणतो की आम्हाला वरती जायचंय, आमच्या नेते मंडळींना भेटायचं, तर पोलीस आम्हाला म्हणायचे की तुम्ही कुठे जाऊ नका, आमचा तपास चालू आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करा। नाही एकदम चार वर्षानंतर कसं काय पिक्चर आल्यानंतर काही प्रोत्साहित कुणी केलेलं नाहीये, आमचं म्हणजे असं तपास तर चालूच होता, पुढं फेसबुकवर शोधणं, पुढं व्हॉट्सअपवर कुठं दिसतोय का, इंस्टाग्रामवर दिसतोय का, असं कुठंच त्याचं अकाउंट वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे आणखी कुठंही मुलगा हिला घेऊन कुठे गेलाय हे आम्हालाही सांगता येत नव्हतं आणि त्याच्याकडे मोबाईल पण नव्हता। बट म्हणजे एक गोष्ट अशी आहे, तो कधीपासून मंचरमध्ये राहत होता त्याची फॅमिली? त्याची फॅमिली ऍक्च्युली मंचरच्या जवळ एक कळम गाव आहे, त्याची आई त्यांचं मूळ गाव आहे आणि मूळचे तिथलेच आहे, पण त्याचे जे वडील आहे ते उत्तर प्रदेशचे, त्यांचा तो लहानपणापासून मंचर या गावातच वाढलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याची बहिणीच्या वर्गात असताना थोडी मैत्री झाली आणि मैत्रीच्या म्हणजे अभ्यासाचे वह्या वगैरे पुस्तकं आणण्याच्या देवाणघेवाणीतून ती ओळख झाली आणि तिथून पुढे मग हे सर्व सुरू झालं। मी त्याला वारंवार ताकीद दिली। या सगळ्या प्रकरणानंतर त्याची आई म्हणजे त्याचं जे कुटुंब आहे ते तिथंच त्याच गावात होतं का तेही पळून गेलं होतं? नाही, त्याच गावात स्थायिक आहे। त्याच गावात स्थायिक आहे। दुसरी गोष्ट, हा जर थ्रेट आहे त्याला माहिती होतं एवढं, तर मग तो पुन्हा मंचरमध्ये कसा आला? म्हणजे इतके वर्ष जर तो बाहेर राहिला होता तर मग आता तो पुन्हा मंचरमध्ये कसा आला? यांना माहिती असेल ना काही? ऍक्च्युली आता मी माझं मत सांगतो मॅडम की आता चार वर्ष आपण गावात कॉन्टॅक्ट करत असतो ना, आपण गावामध्ये आपण शोधत असतो ना, नातेवाईकांमध्ये शोधत असतो किंवा काय गरज आहे तिथं। असं वाटतं की दोघं एकच गावातले आहेत, एकमेकाला ओळखत होते, समजा काय प्रेम संबंध असेल किंवा यांचं म्हणणं की पळून नाही, आकर्षण असेल त्या वेळात होत नाही, एकदम पिक्चर आल्यावर कुठेतरी 2 वर्षाचा कोरोना पिरियड होता, मी वारंवार पोलीस स्टेशनला गेलो होतो तर त्यांनी असं सांगितलं की कोरोना बंदोबस्तामध्ये आम्हाला स्टाफ कमी पडतो, त्याच्यामुळे आम्ही जरा तपास हळूहळू करतोय। या फॅमिलीच्या मागे आणखी कोणी म्हणजे कसं की लव या किंवा प्रकार असतो, जे काही आतापर्यंत बघायला ऐकायला वाचायला मिळालं एक एकच असतं, एक काहीतरी साखळी असते, असं कोणी या फॅमिलीच्या मागे आहेत का की ज्यांनी ह्याचे करून कुठला मौलवी आहे? आमचा तर 100% अंदाज आहे की असू शकतं, हे पोलिसांनी त्यांच्या तपासात निष्पन्न करावं अशी आमची इच्छा आहे आणि जे कोणी असतील त्यांना तात्काळ अटक करावी। नाव काय? अविनाश शांताराम लबडे। ओके, ती काही बोलेल का? नाही, ती पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलेली नाही सर, ज्यावेळेस आम्ही घरातून तिला घेतलं त्यानंतर ती पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत होती, ती कोणाशीच काही बोलली नाही। आता 1-3 दिवसापूर्वी आमच्या मिसेस सोबत थोडी थोडी बोल। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।